बाजारासारखं जसं घट्ट दही मिळतं ते कसं बनवायचं ह्यासाठी मी काही सोप्या अशा साध्या अशा टिप्स शिकल्या, त्या मी आज तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. नमस्कार, मी सरोज. परब किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर चला पाहूया हे घट्ट असं दही कसं बनवलं जातं आणि त्याच्या मी शोधलेल्या काही साध्या सोप्या ट्रिक्स. हे मी इथे अर्धा लिटर फुल फॅट क्रीमवालं दूध घेतलंय. सर्वात प्रथम आपल्याला हे दूध कडकडीत असं तापवून घ्यायचंय, उकळवून घ्यायचंय. पहिल्यांदा आपल्याला गॅस फुल ठेवायचा आहे आणि एक चमचा घ्यायचा आहे. त्या चमच्याच्या सहाय्याने आपल्याला हे सतत ढवळत राहायचंय. छान अशी एक उकळ काढून घ्यायचंय जेणेकरून ह्या दुधामध्ये जे पाणी असेल ना ते पाणी राहणार नाही. घट्ट असं दही बनवण्यासाठी माझी पहिली टीप हेच आहे की तुम्ही जे मार्केटमध्ये आपल्याला गोवर्धनचं, अमूलचं, मदर डेअरीचं फुल क्रीमवालं जे दूध मिळतं ना त्याचा वापर करायचा आहे, किंवा म्हशीच्या दुधालाही छान अशी क्रीम असते. आणि ह्या दुधाला उकळताना सतत असं ढवळत राहायचं आहे. जर हे दूध असं सतत ढवळलं नाही ना तर सर खाली लागतं आणि करपतं, म्हणून ढवळत राहायचं. आता हे बघा दुधाला छान अशी उकळ आलेली आहे, आपलं दूध छान तापलेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि आता या दुधाला आपल्याला रूम टेम्परेचरवर थोडंसं कोमट होईपर्यंत ठेवायचं आहे. दूध एकदम गरम असताना ह्याचं दही नाही लावायचं आहे आपल्याला. हे आपण जे अर्धा लिटर दूध आहे जे आपण चांगलं उकळून घेतलेलं ते आता कोमट झालं आहे. हे बघा मी बोट घालून बघते, एवढं कोमट जेवढं आपल्या बोटाला सोसेल. ह्या दुधाच्या टेम्परेचरमध्ये आपल्याला दही लावायची आहे. मी दही लावण्यासाठी हे मातीचं भांडं घेतलं आहे. तुम्ही कोणत्याही स्टीलच्या टोपात, प्लास्टिकच्या टोपात, पसरट भांड्यामध्ये दही लावू शकता. आता हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे गाळणीने, म्हणजे ही दुधावरची जी साय आहे ना ती आपल्याला दही लावताना वापरायची नाही आहे. हे मी 2 चमचे माझ्याकडचं होममेड दही आहे ते मी घेतलं आहे. ह्याचा आपण विरजणासाठी वापर करणार आहोत. ह्याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं, म्हणजे जेव्हा आपण दही लावणार तेव्हा हे व्यवस्थित विरजण जे आहे ते दुधामध्ये व्यवस्थित मिक्स होईल. हे विरजणाचं दही आपण घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, ढवळून घ्यायचं आहे. आपण जर म्हशीच्या दुधाचंही दही लावतो ना तेही छान असं घट्ट होतं. आपण दूध आहे ना दही लावण्यासाठी ठेवलंय, हे व्यवस्थित एका जागी ठेवायचं, त्याला सतत हात लावून ढवळत राहायचं नाही. आता आपल्याला 10 ते 12 तास दही सेट होण्यासाठी झाकून ठेवायचंय. दही सेटला ठेवून 10 ते 12 तास झालेत तर मी आता पाहते की माझं दही तयार झालंय की नाही. दही तयार झालेलं आहे, पाहूया आपण आता चमचा घालून. हे बघा एकदम घट्ट असं दही तयार झालंय. ह्याच्यापासून तुम्ही श्रीखंडही बनवू शकता, छासही बनवू शकता. गरमीला जर तुम्हाला बीट करायचं असेल तर दही आणि दह्यापासून बनलेले पदार्थ नक्की तयार करा. अशा या साध्या सोप्या टिप वापरून मी घरच्या घरी घट्ट असं दही बनवते. तुम्ही या टिपचा वापर करून नक्की हे अशा प्रकारे दही बनवून पहा आणि मला सांगा कसं झालं. आणि हो, परब किचन लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.